राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित करत आहोत पथनाट्य। या पथनाट्याचा विषय आहे बाल युवा मुक्ती। तर पथनाट्याला सादरीकरण सुरू होत आहे। नमस्कार 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 मंडळी, नमस्कार औ ताई औ काकू ओ मामा दादा नमस्कार। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी पथनाट्य सादरीकरण घेत आहे। ओ ताई ओ काकू ओ मावशी पथनाट्याला येऊ, पथनाट्याला या, पथनाट्याला येऊ, पथनाट्याला या, पथनाट्याला येऊ, पथनाट्याला या। औ ताई नेहमी तुमची घाई, नुसतं दिवसभर कामात राही, आता तरी या की पथनाट्याला हो, आता तरी या की नाटकाला, हो या की हो नाटक बघायला, या की हो नाटक बघायला, हो या की हो नाटक बघायला। स्लो 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 मेहरबान कदरदार, हिंदू मुस्लिम सिख ईसाई हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई भाई, हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई भाई। मेरा भारत देश महान, मेरा भारत देश महान, मेरा भारत देश महान, मेरा भारत देश महान। नमस्कार ताई नमस्कार दादा, या ठिकाणी आम्ही आज पथनाट्य घेऊन आलो आहे। त्या पथनाट्याचा विषय आहे बाल युवा मुक्ती। तर ताई तुम्ही घरात बसू नका, या की हो पथनाट्याला, या की हो पथनाट्याला, या की हो नाटक बघायला, हो या की हो नाटक बघायला, या की हो नाटक बघायला, हो या की हो नाटक बघायला। अरे देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान। अरे देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान। गुड मॉर्निंग मॅडम, थँक्यू मॅडम, मॅडम दुसरे घ्या। आई आई आली माझी माय, हो आई बस माय बस आई, माझा रिझल्ट सांग बरं का लागला। माझी कोण माझी माय मला माहिती आहे, नेहमी सारखी तू चालली असेल वर्गात पहिली, हो आई मी चालली पहिली, आणि माझा सत्कार पण होणार आहे शाळेमध्ये तुमच्या समोर। बरं बरं जा बरं, तू हात पाय धुऊन ये, मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा गांजराचा हलवा करते, जा बरं। हो आई आले लगेच। आई बाबा किती खुश होईल ना गा, मी पहिली आले शाळेमध्ये। हो हो राणी बाबा खूप खुश होतील, जा बरं। आलं मी लटकून किती दिवसात जीवावर बसलं होतं, रोजची
झाली आणि माझा सत्कार पण होणार आहे उद्या बाबा मला खूप मोठी व्हायचं आहे आणि कलेक्टर बनायचं आहे. कलेक्टर मिरेक्टर काय होणार नाही तिकडं. अहो तुम्हाला कळत कसं नाही ती आता लहान राहिली नाही का आपली प्रगती तर मोठी झालेली आहे तिच्या समोर असं वागायचं कळतं का तुम्हाला जरा नीट वागायचं तुम्ही. सगळे मी तेच म्हणतो तिनं मोठी झाली वयात आली तिनं तिचं लगीन लावायचं आपण ठरलंय. माझं आणि लग्न मला खूप मोठं व्हायचं आहे बाबा शिकून. हो हो तुझंच लग्न हे बघ उमे मी ठरवले पाटलाचं पोरग आहे चांगल्या घरचं आहे चांगलं तिथं राहील तर सुखी राहील राज करीन तिनं. अगं बाई माझी पोर पाटलाचं तरी जाणार सुखाने नाशील पाहिजे तर. हे बघ तुला सांगते अभ्यासाला काही पडलं नाही लोक पुढे जाऊ देत नाही अभ्यास सगळं सोडून लगीन करून पाटलांच्या घरी जाऊन सुखाने नाशील पाहिजे तू. अगं आई मला मोठं कलेक्टर बनायचं आहे अभ्यास सगळं सोडून द्यायचं. बघा प्रगतीची आई असा विचार करते प्रगतीच्या बाबतीत मित्रांनो तर प्रगतीला शिकायचं आहे पण तिची आई तिथं 16 वर्षे लग्न करते. एक स्त्री तिच्या मुलीबद्दल असा विचार करत असेल तर समाजात काय होईल तर चला पुढे बघूया. आई आई बाबा काय म्हणले ऐकलीस का ग. अगं बाई काल तुझे बाबा पिऊन होते आज तू सांग बघ बाबाला बाबा किती खुश होतील तुझा ऐकून. हो आई मी आले बाबाला सांगून लगेच बाबा बाबा माझा शाळेमध्ये सत्कार होणार आहे आणि ते पण समुद्या समोर. झालं रामपरेत मायलेकीचं सुरू. हे कुमे मी तुला सांगते ना कालच रात्री आपलं ठरलंय तिला कलेक्टर मिलेक्टर होणार नाही शिकून काहीच होणार नाही. शेवटी पोरगी आहे ती पोरगीचं जास्त वय जास्त ठेवून राहायचं नसते हिचं लगीन लावायचं आपल्याला. मी पण मगापासून तेच म्हणून राहिली तिला तिला तेच सांग रविवारी आपले पाहुणे बघा येणार आहे तिला सांगून ठेव. रविवार रामेश्वर ते पोह्यांचं संग राहू द्या आधी मुद्द्यावर बोल. आधी पोहे तर घ्या पाहुण्याच बोल. बोला काय म्हणता. हे बघा रामेश्वर आम्ही आमच्या मुलाला खूप लाडात सांभाळलेला आहे त्याच्या हातामध्ये त्याच्या लाडामध्ये त्याच्या संगोपनामध्ये आम्ही कशाचीच कमी केलेली. मी काय म्हणतोय याच्या लग्नामध्ये काही कमी झाली नाही का पाहुणा. आमची पण पोर एकटीच आहे पाहुणा. पण जे काय पाहुणा आमचं जे आहे ते समजत तिथं आणि तिचं लग्न झालं तर समजत तुमचं झालं की पाहुणं. मी काय म्हणतोय जास्त घुमून फिरून नाही बोलणार सरळ सरळ बोल. मुद्द्यावर 20 लाख रुपये हुंडा आणि 10 तोळे सोनं पाहुणं. 20 लाख रुपये पाहुणं इतकं नाही होणार पाहुणं. बघा एकदाच पाहुणं. बघा आमच्याकडे एकदाच पाहुणं. रामेश्वर पटलं तर बघा आमच्या माग 20 स्थळं आहे आम्ही कुठेही देऊ पटतय का बघा. बघतो पाहुणं बघतो. सांग बस तुला काय कळणार तू तर आलीस रिकामी. पाहुणं जमतोय पाहुणं आम्ही ठरू. जमलं हो पाहुणं ठेवायची फोडायची सुपारी परी फोडा पाहुणं. असू नका रे. गंगा सिंधू सरस्वती जमुना गोदावरी नर्मदा बघूया पुढं काय होतं. या 16 वर्षाच्या प्रगतीचं शिक्षणाच्या वयात लग्न झालं तर यानंतर पुढचा भागात बघूया. आई आई खूप लागली ना आई ठेवायला वाट मला. प्रगती ए प्रगती कुठं मेलीस मला जेवायला वाढा की लवकर. हे घ्या जेवण कविता.
अगं सासूबाई माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मला वेळ झाला. अगं सासूबाई खरंच माझ्या पोटामध्ये दुखत आहे. पाणी पाणी दे मला पाणी. भागात बघूया प्रगतीची काय त्रास होतो आणि तिला तर तो त्रास कसा सोसावा लागतो. चला कंटिन्यू. माझा सूट सूट कुठे माझा? माझ्या मुलासोबत तिचं जर लग्न मी कमी वयात जर लावून दिलं नसतं तर आज ही वेळ आलीच नसत. नक्कीच मी माझ्या मुलीचं तरी लग्न कमी वयात नाही लावणार. नाही लावणार. माझ्या कुटुंबात आणि मी माझ्या पत्नीला खूप त्रास दिला. कमी वयामध्ये तिला मी लग्न करून आणलं. माफी असावी प्रगती, माफी असावी. मी एक मुलगी असून नंदन म्हणून एका मुलीला एवढा त्रास दिला. तुम्ही सर्वांनीही नंदन म्हणून नंदनपणा गाजू नका. ही ऐका मंडळी, आपल्या मुलीच्या लहान वयात कुणीही लग्न करू नका. तिला शिकवा, तिला मोठं करा. बालविवाह करू नका. बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे. बालविवाह करणाऱ्यास व तसा विवाह घडून आणणाऱ्यास पोलीस प्रशासन कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. आपली मुलगी शिकवा. आजची आपली मुलगी शिकली तर उद्याची कल्पना चावला होते. मुलगी राष्ट्रपती पदापर्यंत जाऊ शकते. म्हणून मुलीवर कुणी अन्याय करू नका. मुलगी शिकवा, तिला मोठं करा.
पहिल्या मंडळी पाहिलेत का? आज आम्ही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विष्णुपुरी नांदेड या ठिकाणचे सर्वजण राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आहोत. या ठिकाणी आम्ही पथनाट्य सादर केलं आणि आमच्या पथनाट्याचा उद्देश हाच होता. आम्ही आमच्या पथनाट्यामध्ये एवढं दाखवण्याचा प्रयत्न केला होता की यामध्ये बालविवाह झाला, एका अल्पवयीन मुलीचं लग्न झालं आणि लग्नानंतर तिला लवकर दिवस राहिले आणि त्यामुळं त्या मुलीची परिस्थिती नाजूक होती आणि तिला धोका पत्करावा लागला. अक्षरशः तिला मृत्यूपर्यंत ती मुलगी पोहोचली आणि हे सर्व काही झालं ते लहानपणी लग्न केल्यामुळं. तर तुम्ही सर्वांनी करू नये हाच आमचा उद्देश होता. शेवटी एवढंच म्हणते की तुम्हा आम्हा सर्वांना स्त्री समजली पाहिजे. अहो असं म्हणतात की ज्याला स्त्री आई म्हणून कळाली, ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. आणि तुम्हाला सर्वांना स्त्री कळणे ही काळाची गरज आहे असं म्हटलं जातं. जिजा ही पाळण्याची दोरी, तीच जगाचा उद्धार करी. असं समजू नका की स्त्री ही एकाच चाकावर चालते तसं नाही, तर गाड्याचे दोन्ही चाक हे महत्वाचे असतात. नाण्याचे जसे दोन बाजू महत्वाचे असतात तसंच स्त्री आणि पुरुष हे दोन देखील महत्वाचे नाणे असतात. म्हणून स्त्री पुरुष समानता तुम्हा आम्हा सर्वांच्या घरी नांदली पाहिजे आणि स्त्रियांचा तुम्ही सर्वांनी सन्मान केला पाहिजे हाच आमचा पथनाट्याचा उद्देश होता. मनपूर्वक धन्यवाद. मुलगी शिकली मुलगी शिकली झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा. सर्वांचे गावकरी मंडळांचे ताई बहीण जे लहान मुलं या ठिकाणी आले, सर्वांचे राष्ट्रीय सेवा योजना स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड तसेच वसंतराव नाईक महाविद्यालय वसरणी नांदेड या दोन्ही महाविद्यालय च्या वतीनं मी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो. या ठिकाणी आम्हाला ही संधी दिली, सरपंच असतील, गावाचे गावकरी मंडळी असतील, त्या सर्वांचे आम्ही विद्यापीठाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.